साधं पीठ वळून घेतलेलं आहे आपला मेलीचा आटा बघा सारखं हे करायचं तूप टाकले भरपूर त्याच्यात ओवा टाकला मसाला पराठा आहे रेड चिली पावडर कसुरी मेथी रेड चिली पावडर मीठ गरम मसाला आणि बघा असं पोळी केलं तुम्हाला जर मोठे पाहिजे असेल थोडे मोठे करा भाजताना बघा क्रिस्पी पाहिजे तर बघा हे असं करा त्यामुळे तो मस्त थोडासा खालून क्रिस्पी होतो आपण हॉटेलमध्ये पराठा खातो ना तो या टाईपच असतो मस्त भाजून येतो असं करायचं पराठा मस्त एक चीज पराठा आपण करतोय खास छोट्या मुलांसाठी फक्त चीज टाकले थोडंसं मीठ टाकलं ओवा टाकला आणि गाठलं मला पराठा तयार सॉस बरोबर दही बरोबर चटणी बरोबर कशालाही खाऊ शकतो आणि सकाळी नाश्त्यासाठी पण चालेल आणि डब्याला काहीच नसेल हे असं करून घेऊन जाऊ शकता मुलांना देऊ शकता मुलांना नुसता चीज पराठा पाहिजे असेल तर चीज पराठा पण देऊ शकता तर बघत राहा सासभाऊ नोकझोक रेसिपीज चीजमध्ये तुम्ही ते जे सगळं आपण टाकलं आणि वर चीज टाकलं तरी पण तो चीज पराठा मस्त होतो करून बघा